थोड़ी घाई करायची अगोदरच, थोड़ा उशीर झालाय। चला आदर्श आणि अनुजी जोड़ी मैदानाच्या आतमध्ये सज्ज। बीवी एकलव्य गोलंदाजी मारवर विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला गोलंदाजी मारवर दिसतोय बने। निखिल बने, नितिन बने गोलंदाजी मारवर दिस सज्ज। पहिला चेंडूचा सामना करेल आदित्य आणि अनिरुद्धची जोड़ी मैदानाच्या आतमध्ये सज्ज। पहिला चेंडू निर्धाव चेंडू जे सांगत होता ना निखिल बनेचा विचार केला होता। रात्री रोज 12 नंतर या ग्राउंडवर प्रॅक्टिस करताना दिसायचे सर्व बीवी एकलव्यचे खेळाडू। थोडस ऍडव्हान्टेज तर असणार, होम ग्राउंड आहे। पुन्हा एकदा आक्रमक खेळी आणि प्रयत्न होता पण प्रयत्नांची पराकाष्ठ नक्की तुम्हाला मिळेल यश। आता सध्या गेलाय चौकार, ऐक्या संगीत। चला अनिरुद्ध कुठेतरी लढबडता खेळतोय आणि एकेरी धावेने धावसंख्या 6 होता। फ्रंट फुटचा बॉल पण खेळला बॅक फुटवर जाऊन क्रिकेटच्या पटलावरती विचार केल्यानंतर फुटवर्क तुमचं खूप महत्वाचं असतं। फुलटा चेंडू स्टेटच्या दिशेने विरगवण्याचा प्रयत्न पण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडलाय। एक सुंदर क्षेत्ररक्षण गोलंदाजी मारवरती निखिल बनेचा। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 5 चेंडू 7 धावा। पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या जाऊन पोहोचते 8। आपण फाइंड लेगच्या दिशेने आता स्क्वेअर लेगला सरकलाय। आपला सुनील दादाला स्क्वेअर लेगला सरकवतोय, फाइंड लेगला बॉल नाही येते म्हणून एक छोटा पॅकेट बडा। बघा मीटिंग चालू आहे, टीम मीटिंगला जायचं बाबू। घेऊया एक ब्रेक, डीजे घेऊ द्या, एक संगीत। थोडं स्क्वेअर लेगला लायचंय, हा फाइंड लेगच्या दिशेने ठेवायचंय का। चला त्यांनी जर का मैदानाच्या आतमध्ये झेल टिपला तर आउट असेल का काय इलेव्हन। पॉवर प्ले झटक आहे, पॉवर प्लेचा एक हानामारीचा षटक आहे। गोलंदाजी मारवर विचार केला तर विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्वतः मारुती दाऊ आपल्याला गोलंदाजी मारवर दिसतात। हे पॉवर प्लेचा एक हानामारीचा षटक, आदित्य आणि अनिरुद्धची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज। चला हलक्या दरी खेळून काढला फटका बॅक फुटवर येऊन। चला अनिरुद्ध विचार केला तर फ्रंट फुट बॅक फुट असा एक मैदानाच्या क्लास क्रिकेट दाखवतोय। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 9। पॉवर प्लेचा हानामारीचा षटक, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू गेला स्टेटच्या दिशेने, सी मारे शापार, देऊया डीजेला संधी। चला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन बोलले पुन्हा एकदा मोठा फटका। सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सर्वांनी टाळ्या वाजवल्या क्षेत्ररक्षणासाठी, आपल्या संघासाठी कुठेतरी 3 धावा रुकताना दिसतोय पंकज बीवी एकलव्यचा क्षेत्ररक्षक।
सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा विचार केला तर आपल्या संघासाठी त्यांनी 3 धावा रोखल्या आणि 3 चेंडू आणि 14 धावा फाइंड लेगच्या दिशेने उभं राहायचे बाबू फाइंड लेगच्या दिशेने फाइंड लेगच्या अजून थोडं फाइंड उभं राहायचंय चला पायर हात ठेवायचे पोझिशन घ्यायचे चला धाव संख्येचा विचार केला तर 3-14 एक सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये दिसलं व्हाईटचा कॉल होता पंचांनी व्हाईटचा इशारा करताना धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या जाऊन पोहोचले 3 चेंडू 15 धावा चार चेंडू 16 धावा देवी एकलव्य आणि काका 11 या सामन्यात होणारा मारुतीदा पेंडेमकर विरार क्रिकेटच्या अध्यक्ष एक महत्वाचा षटक आता त्या षटकाचा विचार केला तर हे हानामारीचे षटक आहे पावर प्लेचे षटक आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ धावसंख्या जाऊन पोहोचले 17 धावा मोठा फटका घालण्याचा प्रयत्न ए बी कडून चुकी होते आणि चेंडू गेलाय सी मारेशा पार पुन्हा एकदा डीजे ला संधी षटक संपला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन बदले 21 काका 11 दोन्ही खेळाडूंचा सलामीची जोडी आदित्य आणि अनिरुद्ध दोघांनी 21 धावा आणि चला पुन्हा एकदा अतिरिक्त धाव धावफळकेमध्ये एवढं धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 22 यष्टी रक्षक आणि बॅट्समॅन मध्ये जुगलबंदी रंगणार आहे अजून येणार आहे 12 चेंडू मध्ये सुंदर सुंदर गोलंदाजी होती टॅबनी खेळून काढला आणि एकेरी धावेने धावसंख्येत भर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 एक चेंडू 23 धावा आणि नो 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 चला या नोला फ्रीट आहे का या नोला नाही फ्रीट फक्त तो लाईनचा नो असेल त्याला फ्रीट असणार आहे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाले 24 धावा एक मोठं टार्गेट कुठेतरी सेट करणार आहे वाटते बीबी एकलव या संघासाठी तर हलक्या त्याने किंबळ चेंडू जाते खेळाडू कक्षाच्या डगआउट मध्ये डिक्लेअरचा इशारा धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाले 2 चेंडू 25 धावा चला कोणीही पिवळ्या पडद्याला चिटकून उभं राहणार नाही लाईटचे पोल बॅनरचे बांबू त्याच्यापासून सर्व प्रेक्षक वर्गाने थोडं लांब उभं राहायचंय मोठा फटका घालण्यात बॅटची एज च
चला हा स्टेपचा इशारा आहे पंचांचा, चला बाबू फाइंड लेगला उभं राहायचं आहे, थोडा आमच्या कॅमेऱ्याच्या समोर उभं आहे, थोडं फाइंड फाइंड लेगला, थोडं फाइंड फाइंड थोडं फाइंड, तीन चेंडू 25 दवा, थोडं अजून फाइंड, डीजेच्या समोर आहे आता, तीन चेंडू 25 दवा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण होतोय स्टेटच्या दिशेने आणि काय कळले डावजीची डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, एकेरी धावाने संतुष्ट करावा लागेल, चार चेंडू 26 धावा, तिसऱ्या षटकातील शेवटचे दोन चेंडू मार्गस्थ धाव संख्या जाऊन पोचले ती 26 रन ऑन बोर्ड, आणि पंच वाईटचा इशारा करून दाखवताना धाव संख्येचा विचार केला, धाव संख्या 27, चार चेंडू 27 धावा, चला आयोजन कमिटीचे कोण मेंबर असतील ते समालोचन कक्षाशी संपर्क साधायचे, चला पाच चेंडू 28 धावा, आदित्यसाठी पारितोषिक आलेलं आहे, दोन लगातार दोन चौकांसाठी 200 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे, धावतीची संधी चेंडू काही कलेक्ट नाही, तिसऱ्या षटकाची समाप्ती, धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या जाऊन पोचले 29 धावा, आमचे स्कोरर मात्र कुणाल बांबूकडेजी यांना विनंती असेल त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचे, चला अजून एक नियम असेल, जर का 15 मिनिट कंप्लीट झाली बॉलिंग करण्याच्या टीमची तर त्यांना पेनल्टी असेल, पण जर का बॅट्समॅन टीमनी जर का बॅट्समॅनला सतत तिकडे बोलून काही मेसेज दिला त्याच टाइम जरा जास्त वेस्ट झाला तर ती पेनल्टी तुमच्यावर सुद्धा लागू शकेल, आयोजन कमिटीकडून ही सूचना आलेली आहे, एकेरी धावाने धाव संख्येत वर, धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या जाऊन पोचते ती 30 धावा, पुन्हा एकदा एकेरी धावाने धाव संख्येत भर, धाव संख्या जाऊन पोचते, बाबू थोडा फाइंडला उभा राहायचा आहे आमच्या कॅमेऱ्याच्या समोर येतोय, दोन चेंडू 31 धावा, सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू जी सांगता, धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्येत एकाच जागी स्टेबल, 31 रन ऑन बोर्ड, तीन चेंडू, उलटा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, धावजीची संधी थोडी चुकी झाली आणि चुकीचं रूपांतर डिक्लेअर झोन मध्ये, चेंडू तर कलेक्ट झाला होता पण थ्रो थोडा प्रॉपर झाला नाही, धाव संख्येचा विचार केला तर 4-32, आदित्याच्यासाठी पारितोषिक लागलेला आहे आणि अनिरुद्धसाठी लगातार दोन चौकारासाठी साहिल जाधव यांच्याकडून 500 रुपयाचे रोख पारितोषिक लागलेलं आहे,
चला धाव संख्येचा विचार केला तर शेवटचा चेंडू मार्गस्थ, धाव संख्या जाऊन बोलले ती 32। मैदानाच्या दिशेने आला यश, यश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला सीमारेषा पार, एक सुंदर फटका यशच्या बॅट मधून। पहिल्या इनिंग ची समाप्ती, धाव संख्या 36, टार्गेट असणार आहे बीव्ही एकलव्य या संघाला 37। ऐका एक संगीत। यानंतरचा होणारा मॅच असेल तुलिंसगाव आणि स्वामी समर्थ संघ। दोन्ही संघाच्या कर्णधाराला प्रथम पुकार, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉक्स मध्ये यायचे। चला मैदानाच्या आतमध्ये विचार केला जाऊ, चला नाणेफेकीच्या दिशेने बघू शकता, एक मोठा खेळाडू नाणेफेकीच्या टॉस का बॉक्स मध्ये। श्री स्पोर्ट्स संघाचा ओपनिंगचा फलंदाज जो होता विरार प्रीमियर लीगचा बेस्ट बॅट्समॅनचा पुरस्कार त्याच्या नावी झाला पहिल्या सीझनचा, वेदांत टॉस का बॉक्स मध्ये। आणि नाणेफेक होताना दिसते स्वामी समर्थ तुलीन जाऊन, नाणेफेक कोण जिंकले कौल करवायचंय, वेदांतला विनंती असेल व्यासपीठावर बसायचंय। चला स्वामी समर्थ संघ नाणेफेक जिंकले आणि प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतले। आणि संकेत चला बीव्ही एकलव्याच्या दिशेने केलं तर विक्की बीव्ही एकलव्य जर चला 15 मिनिटाचा जाऊ दे असणार आहे काका इलेव्हन उपस्थित साई संघ। आणि पहिलं षटक पॉवर प्लेचा षटक, बीव्ही एकलव्य एक सूचना असेल कोणीही जर डगआउट मध्ये असेल तर विक्कीचं नाव संकेत त्याचं नाव विक्की म्हणून सांगायचं आम्ही नोंद केले। आता संकेत या नावाला मारावं लागेल आणि विक्की एक नवीन नाव घेऊन आता संकेतला पुढे यायला लागेल। तशी त्याची ओळख विक्की या नावाने त्यांनी खूप मैदान गाजवलेली आहेत। नाव संकेतचा विचार आता होईल। पहिला षटक हाणामारीचा टार्गेट असले ते श्री गणेश होतोय बीव्ही एकलव्य या संघाचा एका धावेने। श्री गणेश झाला बीव्ही एकलव्य। चला काका इलेव्हन संघ फक्त 15 मिनिटाचा अवधी येईल चार षटक हाताळण्यासाठी। जर का ते चार षटक 15 मिनिटात झाले नाही तर आयोजन कमिटी आणि समोरच्या टीमनी जर का अपील केली तर डायरेक्ट 2 रनची पेनल्टी असेल। कालपासून विचार केला तर तिन्ही दिवशी कोणत्या ना कोणत्या संघाला 2-2 रनची 1-1 रनची अशी पेनल्टी लागली। मोठा फटका घेण्याचा प्रयत्न अजिंक्यचा, 2 चेंडू 2 धावा। आणि एबीचं नाव बीव्ही एकलव्य कोणी एक्स्ट्रा खेळू असेल तर अजिंक्यच द्यायचंय।
धावजीची संधी, डायरेक्ट थ्रो असता आता धावजीची संधी होती आणि चुकी यष्टी रक्षकाकडून आणि दोन धावा धावफलकामध्ये. एवढताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचले 4 चेंडू 5 धावा. चला विवी एकलव्याचा विचार केला तर त्यांच्यासाठी होम ग्राउंड आहे, होम ग्राउंड असल्यामुळे होम ऍडव्हान्टेज तर असेलच थोडंफार. मैदानाच्या आधी विचार केला तर दोन मोठे खेळाडू विकी आणि ए बी. चला काका इलेव्हन पहिल्या षटकासाठी टाइम झाले, ते स्कोरर टाइम सांगायचे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ धावसंख्येचा हानामारीचा षटकासाठी कॉल होता पण अजूनही एकही मोठा फटका दिसला नाही आणि शेटच्या दिशेने गोलंदाज चुकी करतो. चेंडू गेलाय पहिला चौका, सी मारे शपार. कम ऑन डीजे. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 10 run on board. ए बी स्ट्राईक एंड वरती. पुन्हा एकदा शेटच्या दिशेने धावतीची संधी आणि धावतीची संधी, संधीचं सोनं करून दाखवलं गोलंदाजी मागवत. पहिला हादरा ए बीच्या रूपात. कमॉन डीजे. थँक यू डीजे. चला ए बी याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय तो बने, निखिल बने. चला पहिला चेंडूवरती मोठा हादर आहे एबीच्या रूपात. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 10 आणि पंच गंभीर पाटीलचे आपले हात खोलताना एकेरी धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 11 आणि 1. पहिला हादरा ए बी. चांगला चेंडू हाताळला आणि काय घडले मैदानाच्या आतमध्ये, डाय मारण्याचा प्रयत्न एका स्लो चेंडूवरती. चला पिवळ्या पडद्याच्या मागे बघू शकता एक अनुभवी गोलंदाज आपण रोहन मांडवकर, याला एक समजवताना दिसतायत रोहन मांडवकर, समजवताना दिसतायत काका इलेव्हनच्या या खेळाडूंना. एक अनुभवी गोलंदाज आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 12. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न बने, धावची संधी. जलद गतीने थ्रो तर होता पण टप्पा टप्पा थ्रोला जास्त बॉक्स मध्ये महत्व नसतं, डायरेक्ट थ्रो पाहिजे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 3 चेंडू 13. त्याला पिवळ्या पडद्याच्या लांब राहायचंय, पिवळ्या पडद्याच्या हातमध्ये कोणी येऊ नका. लाईटचे पोल, बॅनरचे बांबू, त्याच्यापासून थोडं थोडं लांब भरायचं आहे प्रेक्षक वर्ग. चला वाईड 3 चेंडू 14 आणि स्ट्रेटच्या दिशेने सुद्धा बघू शकता एक काल जो धावतीची संधी. थ्रो 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 चुकीचा. आता असं चाललंय की यांची ट्रेन थांबलीच नाही, विरारला थांबायचं होतं पण थांबलीच नाही, थोडी पुढे आली. नशीब विरारवरून वैतरणाला नाही आली, वैतरणाला आली तर 5 धावा मिळाल्या असता. धावसंख्या झाली ती 15, 4 चेंडू 15 धावा.
बने पांच वाइट का इशारा करता धाव संख्या एकेरी ने भर सोला धावा चार चेंडू सोला धावा टार्गेट 37 रन च बीवी एकलव्य या संघाला होम ग्राउंड चा संघ है मोटा फड़का खेलने का प्रयत्न बने जा धाव संख्य ने भर धाव संख्य का विचार के पांच चेंडू 17 धावा 17 खतरा को काका इलेवन का बीवी एकलव्य संघाला होम ग्राउंड होम एडवांटेज थोड़े तरी असेल या दोन्ही खेळाडूंकडे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण एकेरी धावांनी संतुष्ट करावा लागेल बीवी एकलव्य संघाला दुसऱ्या षटकाची समाप्ती धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा घेऊया एक छोटासा ब्रेक ऐकूया सुमधुर संगीत बारा एकोणीस समीकरण असेल मैदानाच्या आत मध्ये धाव संख्या झाली ती 18 धावा चला काका इलेव्हन आणि बीवी एकलव्य मैदानाच्या आत मध्ये विचार केला तर विक्की अजूनही सज्ज आहे आपली तलवार बॅट घेऊन 5-8 आणि बने 3-3 बारा एकोणीस समीकरण मोठा फटका केला जाय प्रयत्न पण धावची संधी आणि काय मिस कॉल चुकला आणि मोठा आदरा बनेच्या रूपात बने तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय घेऊया एक ब्रेक ऐकूया एक संगीत दिशेने 11-19 समीकरण विक्की प्रयत्न करतो शॉट चांगले लागतात पण क्षेत्ररक्षण सुद्धा त्या दर्जाचं होतं आणि मैदानाच्या आतमध्ये तीन दिवस आपण ज्यांना धावपळ करताना बघितली स्वराज्य प्रीमियर लीग साठी असे राजेश जगताप साहेब मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत स्ट्राईक एंड वरती पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ढकलला आणि चेंडू गेलायची मारेशा बार कमांडी जे चला थँक्यू डीजे प्रेक्षक वर्ग दोन्ही संघाच्या प्रेक्षक वर्गाने जोडा एक स्पोर्ट्समॅनशिप खेळाडू होती गोलंदाजीवरती बॉल टाकताना प्लीज कोणी बोलू नका आयोजन कमिटीकडून ही सूचना सांगण्यात आले पंच व्हाईटचा इशारा करताना धावसंख्येचा विचार केला तर 9-24 धावा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न धावतीची संधी थ्रो प्रॉपर नव्हता राज दुसऱ्या रन साठी सज्ज पण विक्की प्लॅटफॉर्म सोडून पुढे गेला चला पारितोषिक मैदानाच्या आतमध्ये ते लागले बघा
ज्याच्या विकेटसाठी पारदर्शी लागली त्यास त्याच्याकडून भिवी एकलव्य संघाला भरपूर आछेद. विक्कीचा विकेट जो कोण एक गोलंदाज घेईल त्यासाठी 100 रुपयाचा पारदर्शी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पण कुठेतरी एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा विचार केला तर 7-11 आणि कोणाच्या नावावर या सामन्याचा 7-12. चला पारदर्शी आले योगेश मोरे यांच्या यांच्याकडून सुद्धा जर का जो कोणी खेळाडू विकीची विकेट घेतली त्याच्याकडून 100 रुपये लागले आणि स्वरूप इलेव्हन या संघाकडून विकीच्या विकेटसाठी लागले 300 रुपये. कोण या विकेटचा मान करी ठरेल? मोठा फटका घेण्याचा प्रयत्न सुंदर क्षेत्ररक्षण प्रयत्न पूर्णपणे होते पण चेंडू जाऊन सरळ त्याला बॅनरला चौकाराला कमांडीचे. चला ब्रेक आहे डीजे असू द्या चालू. नवसनी मधी यात्रा भरली तुळजापुरात काय मातापुरात चला पारदर्शी आले गोलंदाजी मारून विचार केला तर यशनी जर का हा सामना जिंकून दिला तर साहिल जाधव यांच्याकडून 300 रुपये लागलेले आहेत. आणि पहिला चेंडू राजेची रचनात्मक खेळ दिसताना मैदानाच्या मध्ये एक स्वीपचा शॉट धावसंख्येचा विचार केला तर 5-6 ची मॅच. चला बीवी एकलव्य 5-6 ची मॅच आहे. चला वेळेचं बंधन असे 15 मिनिट चाल. आणि चेंडू गेलाय एंटर दगड्या विकी 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 विकीचा बोलबाला का आहे बीवी एकलव्याच्या या संघाकडून दाखवून देताना 4-2 ची मॅच कमांडीची. चला 4-2 ची मॅच आहे. बीवी एकलव्य का होम ग्राउंड आहे आणि एक होम ऍडव्हान्टेज तर नक्की असता कम बॅक चांगला करून दाखवलाय. फुलटॉस चेंडू आक्रमक खेळली विक्कीच्या बॅटमध्ये चौकारांची आतिषबाजी.